रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मुख्याध्यापक सहविचार सभा माहिती अधिकार अधिनियम 2005 बाबत कार्यशाळा व संस्थेच्या वर्धापन दिनी जाहीर झालेल्या पुरस्कारांचा वितरण समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी शाळा योग्यरित्या चालविण्यासाठी शिक्षक हा महत्वाचा घटक आहे असे सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमधील रायगड विभागीय कार्यालयात मुख्याध्यापक सहविचार सभा माहिती अधिकार अधिनियम 2005 बाबत कार्यशाळा व संस्थेच्या वर्धापन दिनी जाहीर झालेल्या पुरस्कारांचा वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये मुंबई सह्याद्रीनगर येथील प्राध्यापक डॉक्टर एनडी पाटील विद्यालयाला दीपा पाटील यांचे नाव दिला जाणारा उपक्रमशील शाळा पुरस्कार, जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दीपा पाटील ज्युनियर कॉलेजच्या उपशिक्षिका शशिकला चंद्रकांत पाटील यांना पायगौंडा देवगौंडा पाटील यांच्या नावे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार, डोळखाम येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक प्रवीण भाऊ भेरे यांना गंगूबाई पायगौंडा पाटील यांच्या नावे दिला जाणारा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, गव्हाण येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजच्या सातवीतील दिशा रमेश वर्तक हिला तुकाराम हरी वाजेकर यांच्या नावे दिला जाणारा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, वाशी येथील मॉडर्न स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील 10वीमधील वेदांत सुभाष चौधरी यांना दत्तूशेठ पाटील यांच्या नावे दिला जाणारा आदर्श विद्यार्थी पुरस्कार, तसेच लाईफ वर्कर पदी ज्योत्स्ना ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल विभागीय कार्यालयाच्या वतीने, तसेच सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या मराठी माध्यमचे चेअरमन शरद खारकर यांनी कार्यालयासाठी 1,37,772 रुपये किमतीचे 2 संगणक, 1 मॉनिटर, 2 प्रिंटर दिले. तसेच सौ शकुंतला रामशेठ ठाकूर माध्यमाला वॉटर कूलर देण्याचे जाहीर केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमात नवनिर्वाचित मुख्याध्यापकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे माहिती अधिकार मार्गदर्शन शिवाजी राऊत, विभागीय अधिकारी आरपी ठाकूर, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या मराठी माध्यमचे चेअरमन शरद खारकर, लाईफ मेंबर प्रमोद कोळी, नरेंद्र मढवी, रवींद्र भोईर, लाईफ वर्कर कोंगेरे सर, श्री घाग ज्योत्स्ना ठाकूर, उपशिक्षिका मीनाक्षी मोरे यांच्यासह रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की शाळा योग्यरित्या चालविण्यासाठी शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेने जो आदर्श घडवून दिला आहे, तसेच जी तत्त्व आपल्याला दिली आहेत त्यांचे पालन केले तर सर्व क्षेत्रात आपल्याला चांगले यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनी इंग्रजी विभागाची जी संख्या बघायला गेलो तर आता संस्थेत 5 विभागात 1 नंबरचा विभाग रायगड विभाग झालेला आहे. अशा पद्धतीने पाहायला गेलं आपण संख्या फार मोठी गाठलेली आहे, बऱ्याने घेतली आहे. आपण त्रिकोण सारख्या विभागामध्ये पण इंग्रजी माध्यम शाळा केली, कोल्हापूरला शाळा चालू आहे आणि अनेक लोकांची ही मागणी आहे आणि मग मी शाळा देतो. त्याच्यानंतर मग मात्र ही शाळा व्यवस्थित चालवणं ही आपलं कर्तव्य आहे. आपण 11वी 12वी करता संस्थेमध्ये आपल्या सगळ्या सर्व विभागामध्ये बरेच स्कूल आपण सुरू केले, 11वी सुरू केली, 12वी सुरू केली, पण नंतर मात्र विद्यासंख्या कमी पडली, स्कूल चालवून आवड व्हायला लागलं, बंद करायची पाळी यायला लागते. एकदा आपण स्कूल सुरू केलं ते बंद होऊ नये. रयत शिक्षण संस्था ही अतिशय अशा खंडातली मोठी संस्था आपण म्हणतो, तर तशा दृष्टीनं त्याच्यामध्ये सर्वांचे जबाबदारी आहे. म्हणजे संस्थेची जितकी जबाबदारी आहे तितकीच आपली ग्रामस्थांची पण जबाबदारी आहे, तितकीच आपली शिक्षकांची जबाबदारी आहे. शेवटी शाळा चांगली झालायची असेल तर नुसती शिक्षकांवर चालणार नाही, पण शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. त्यापासून त्यांनी जर दिशा दिली तर नक्की संस्थेने आपला जो आदर्श घालून दिलेला आहे की तत्व आपला देखील त्या तत्वांचं पालन केलं आणि तसा मुख्याध्यापक त्याची सहकारी यांनी काम केलं तर सर्व क्षेत्रात आपल्याला चांगले यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तशा दृष्टीनं आज या नामवंतांचा गुणवंतांचा सत्कार आपण इथे केलेला आहे आणि त्या सत्काराला तुम्ही पात्र आहात. तुमचं सर्वांचं मनापासून
अभिनंदन करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.